नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लालबावटा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने आशा गटप्रवर्तक यांच्या कोविड भत्त्यासह इतर मागण्यांसाठी सांगलीतील महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत 200 आशा व गटप्रवर्तक काम करतात. कोविडचे थैमान सातत्याने सुरू असताना आशा वर्कर्सने आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. केंद्र सरकारने 1000 रुपये कोविड भत्ता व महिन्याच्या कामाचा मोबदला देते, मात्र महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या धर्तीवर महापालिकेने अशांना 5000 रुपये व गटप्रवर्तक अशांना 10000 रुपये कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता महासभेत ठराव करण्यात आला होता. ठराव मंजूर होऊन 2 महिन्याचा कालावधी झाला, परंतु ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. महापालिका अंतर्गत कष्टकरी वर्गातील आशा वर्कर्स कुटुंबातील सदस्यांचा रोजगार बंद असल्याने स्वयंसेवकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. सध्या सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांचा राज्यव्यापी संप व शासनाकडील मागण्या यामध्ये प्रामुख्याने आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून अशांना 18000 रुपये व गटप्रवर्तक यांना 21000 रुपये वेतन, कोविड काळातील अतिरिक्त मोबदला आणि कायमस्वरूपी नियुक्तीपत्रे यांसह भरीव वाढ करण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे संयोजन आशा गटप्रवर्तक सिंटू संलग्न सचिव कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे अध्यक्ष वर्षा ढोबळे, सुरेखा जाधव, शबाना आगा, सुवर्णा सनगर, मंजुषा साळुंके यांच्यासह बहुसंख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आयुक्त नितीन कापडणीस यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन मान्य करून कोविड ठरावाची अंमलबजावणी करण्यासह भत्ता नियमित वेतनात वाढ करून येत्या महिनाअखेरीस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे अभिनंदन आशा व गटप्रवर्तकांनी केले आहे. याबरोबरच आशा गटप्रवर्तक यांचा राज्यव्यापी संप लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आशा वर्कर अध्यक्ष आहे वर्षा ढोबळे. आज आम्ही खरं म्हणजे महापालिकेचं आम्हाला जे 5000 मंजूर झालेले होते एप्रिलच्या महासभेमध्ये जो ठराव झाला होता, त्या ठरावाच्या विषय घेऊनच खरं म्हणजे आम्ही आज आलो होतो. पण ज्यावेळेला आम्ही आयुक्तांचे म्हणजे भेटीला गेलो आमचे जे शिष्टमंडळ युनियनचं, त्यावेळेला स्वतः आयुक्त साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की 10-12 दिवसाच्या मागेच आमचं जे ठराव जे आहे ते मंजूर केलेलं आहे आणि या महिन्याच्या आमच्या पगारामध्ये ते तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळं त्यांचा आम्ही आभार मानले, धन्यवाद करून आम्ही खाली येऊन आमच्या माझ्या सर्व आशावर्कांना सुद्धा ह्या आनंदाची बातमी दिलेली आहे. ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आमच्या पगारामध्ये आमचे 5000 कोविड भत्ता आहे, ज्यासाठी आम्ही आज म्हणजे 15 तारखेपासून आम्ही लढा देत आहोत, आंदोलन करत आहोत, ते आमचं सक्सेस झालेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आंदोलन म्हणजे आंदोलन वाहू घेतलं, पण जो आमचा संप आहे बेमुदत जो राज्यव्यापी चालू आहे तो आम्ही असंच कायमच ठेवणार आहे, हे फक्त मात्र मला सांगायचं आहे.